Welcome to BK's Math Science YouTube channel. आज आपण इयत्ता 8वीच्या गणिताच्या पहिल्या पाठातील प्रॅक्टिस सेट 1.2 या विषयी माहिती घेणार आहोत. चला तर पाहूया प्रॅक्टिस सेट 1.2 आणि पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढच्या मुद्द्याचं नाव आहे, पॉइंटचं नाव आहे, इथं बघा, कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. हा पॉइंट लक्षात घ्या, कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. आणि इथं उदाहरण दिलेलं आहे, कंपेअर द नंबर्स 5 by 4 अँड 2 by 3, राईट युझिंग द प्रॉपर सिम्बॉल ऑफ लेस दॅन, इक्वल टू ऑर ग्रेटर. हाऊ टू कंपेअर टू रॅशनल नंबर्स. देर आर टू मेथड्स. वन, मेकिंग देअर डिनॉमिनेटर सेम, अँड सेकंड, क्रॉस मल्टिप्लिकेशन. एक पहिली पद्धत आहे त्यांचा छेद समान करायचा, आणि दुसरी जी आहे त्यांचा तिरकस गुणाकार करायचा. छेद समान करण्याची पद्धत या ठिकाणी दिलेली आहे, पहा, तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी छेद समान करून कोणती संख्या मोठी आहे या ठिकाणी दिसते तुम्हाला, पहा. आता या ठिकाणी 5 अंश छेद 2 आहे, सॉरी 4 आहे, तर 5 अंश छेद 4 आहे आणि दुसरी संख्या आहे 2 अंश छेद 3. आता याचा डिनॉमिनेटर आहे 4 आणि याचा आहे 3. मग काय केलं, या दोघांचा डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी या 5 अंश छेद 4 ला आणि छेदाला 3 ने 3 ने गुणले. 4 × 3 म्हणजे 12 आणि 5 × 3 म्हणजे 15. म्हणजे हा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे, 5 अंश छेद 4 चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे 15 अंश छेद 12. आणि 2 अंश छेद 3 ही संख्या आहे इथं, हे 2 अंश छेद 3, याचा छेद 12 करण्यासाठी मग 3 ला 4 ने गुणलं. इथं 3 ला 4 ने गुणलं, 3 × 4 म्हणजे 12 आलं. मग डिनॉमिनेटरला 4 ने गुणलंय म्हणून न्युमरेटरला सुद्धा 4 नेच गुणलेलं आहे. मग 2 × 4 = 8 म्हणजे ही नवीन संख्या आली, 8/12. मग आपण 5वी शिकलोय की 15 अंश छेद 12 ही एक संख्या आहे आणि 8 अंश छेद 12 हे दोन्ही पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स आहेत आणि यांचा डिनॉमिनेटर सेम आहे. जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी, म्हणजेच हा 15 8 पेक्षा मोठा आहे, म्हणजेच 5 अंश छेद 4 ही संख्या 2 अंश छेद 3 पेक्षा मोठी आहे. तर अशा प्रकारे हे पहिलं उदाहरण झालं. आता यामध्ये तुम्हाला मी हेच उदाहरण तिरकस गुणाकार पद्धतीनं सोडवून सांगतोय. पहा कसं सोडवायचं आहे, मी इथंच क्रिया करतोय तुमच्या स्क्रीनवरती. या साईडला बघा, या साईडला पहिली संख्या आहे 5, पाच अंश छेद 4 आणि दुसरी आहे 2 अंश छेद 3. बघा आता या दोघांच्या मध्ये कोण लहान आणि कोण मोठं कसं ठरवायचं. तर पहिल्यांदा आपण पहिल्याचा न्यूमरेटर आणि दुसऱ्याचा डिनॉमिनेटर, पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, पहिल्याचा न्यूमरेटर गुणले दुसऱ्याचा डिनॉमिनेटर, यांच्यामध्ये तिरकस गुणाकार करायचा. हे 3 आहे लक्षात घ्या. आता यांचा गुणाकार आपण जर केला तर 5 × 3 = 15 म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 15. पहिल्याचा गुणाकार,
लक्षात ठेवा, या दोघांचा आपण गुणाकार केलाय, तुमचं लक्ष असू द्या या पद्धतीनं. आता आपण काय करायचं आहे, या दोघांचा गुणाकार करायचा आहे, म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये. म्हणजे आपण इथं क्रमांक 2 टाकूया आणि दुसऱ्या स्टेप बघूया आपण. पहा आता इथं 4 आणि 2 यांचा गुणाकार करायचा आहे, म्हणजे 4 गुणिले 2. या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर येणार आहे 8. 4 × 8. आता आपण बघूया 15 मोठा आहे की 8 मोठा आहे. तर पहिल्यांदा इथे लिहायचा आहे 15, पहिला गुणाकार पहिल्यांदा लिहायचा हे लक्षात घ्या, आणि दुसरा गुणाकार दुसऱ्यांदा लिहायचा आहे. आता कोणतं मोठं आहे, 15 × 8, याचं उत्तर आहे 15 मोठा आहे. 15 मोठा आहे म्हणजेच पहिली संख्या मोठी आहे. मग पहिली संख्या कोणती आहे, पहिली संख्या आहे ही म्हणजे 5/4, म्हणजेच 5/4 ही संख्या मोठी आहे कोणापेक्षा, 2/3 पेक्षा. म्हणजेच इथं आपण उत्तर लिहिलेलं आहे, या ठिकाणी पहा हे उत्तर आहे, इथं आहे उत्तर 5/4 इज ग्रेटर 2/3, म्हणजे 5/4 हे 2/3 पेक्षा मोठी असणार आहे. तुम्हाला समजलं असेल. आता आपण उदाहरणाकडे जाऊया. तुम्हाला मी अशा तिरकस पद्धतीनं गुणाकार करून कोणती संख्या मोठी आहे ती मला सांगायची आहे. त्यासाठी तुम्हाला आहे अभ्यास. कोणता अभ्यास आहे, तर 1.2 कडे जाऊया. तुमच्याकडे पुस्तक असेलच, पुस्तक नसेल तरी माझ्या स्क्रीनवरती तुम्हाला मी दाखवतोय. ही पहिली संख्या आहे. तुम्ही सांगायचं आहे की यातली ही जी आहे -7 आणि -2 यातली कोणती मोठी आहे आणि कशी मोठी आहे, तुम्हाला मी स्पष्टीकरण देणार आहे. तर तुम्ही चार्टमध्ये सांगा 1.2 मधला कम्पेअर द फॉलोइंग नंबर्स. यामध्ये पहिला क्वेश्चन आहे -7, -2, यामध्ये कोणती संख्या मोठी, चॅट बॉक्समध्ये टाईप करा आणि सांगा. अस्मिताचं उत्तर आलेलं आहे -2 मोठी आहे. अजून अक्षाचा उत्तर आले -2, हर्षवर्धनच -2. अजून कोण, हा तुमचा आवाज मला येणार नाही, फक्त तुम्ही चॅट केल्यानंतर तुमचं उत्तर मला दिसणार आहे चॅट मध्ये. धनश्रीने सांगितलंय -2 मोठी आहे, उत्तर बरोबर आहे. तर या मधली मोठी संख्या आहे तुम्हाला मी करून दाखवतो. या ठिकाणी मोठी संख्या आहे ही -2. बघा का मोठी आहे, कारण आपण जर संख्या रेषा काढली, बघा इथे तुम्हाला संख्या रेषा थोडक्यात छोटी काढून दाखवतो या ठिकाणी. आता ना -2 समजा आपण इथं 0 आहे समजू आपण, आणि मग या बाजूला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. तर इथं आहे -1, इथं आहे -2, इथं आपण काउंट करत गेलो, इथं येईल -3, इथं येईल -4, -5, -6, -7, या ठिकाणी येईल -7 इथं येईल या ठिकाणी. याचा अर्थ -2 म्हणजे -2 हे उजवीकडे आहे आणि -7 हे डावीकडे आहे. जी संख्या उजवीकडे असते ती मोठी असते, म्हणून ही संख्या मोठी आहे. हे तुमचं उत्तर बरोबर आहे. आता सांगा मला दुसऱ्या प्रश्नामध्ये कोणती संख्या मोठी आहे. ऑब्झर्वेशन करा दुसऱ्या प्रश्नामध्ये आणि सांगा मला दुसऱ्या प्रश्नामध्ये कोणती संख्या मोठी आहे. चॅट करून सांगू शकताय मला दुसऱ्यामध्ये.
चैट कराने सांगा मला कोणती मोठी आहे। हाँ शून्य उत्तर बरोबर आहे, हर्षवर्धन सांगितलं शून्य। अस्मिताचं उत्तर चुकलेलं आहे, -9/5 ही मोठी नाही आहे, ही मायनस आहे ना, मायनस म्हणजे शून्याच्या डावीकडे असणार आहे म्हणून ती -9/5 हे उत्तर चुकीचं आहे। साक्षी ठीक आहे, धनश्रीचं बरोबर आहे। परमेशचं उत्तर चुकलेलं आहे, त्यानं सांगितले -9/7, 9/5 पाहिजे होत ना, पण तरी चुकीचं आहे। तुम्ही बघितलं तर या ठिकाणी पहा सगळेजण, इथं शून्य हे संख्या रेषेवर जिथं आहे त्याच्या डावीकडं हे असणार आहे मायनस, लक्षात घ्या, म्हणून इथं ही संख्या असणार आहे ती तुम्ही लक्षात घ्या कोणती असणार आहे, हे असणार लक्षात ठेवा -9/5 नव्हे तर 0, ही मोठे लक्षात घ्या। आता तिसऱ्यामध्ये सांगा कोणती संख्या मोठी आहे, बरोबर जाऊया तिसऱ्या प्रश्नामध्ये कोणती मोठी आहे, चॅट करा। चॅट करून सांगा तिसऱ्यामध्ये, तिसरा प्रश्न 8.67 आणि 0। हर्षवर्धनचं 0 बरोबर आहे। धनश्री 0, सॉरी 0 बरोबर नाही, सॉरी माफ करा, 0 नाही, 8.67 बरोबर आहे, कारण ते शून्याच्या उजवीकडे, सॉरी 8.67 ही संख्या मोठी आहे आणि याचं उत्तर दिलेलं आहे बरोबर ते अस्मितांबरोबर दिलेलं आहे मोठं, धनश्रीनं, अक्षदानं, परमेशनं आणि नंतर सांग हर्षवर्धन पण दिलेलं आहे। पुढं नंबर 4, या दोघात सांगा कोण मोठा आहे, चौथा प्रश्न -5/4, 1/4 बरोबर, 1/4 अक्षदा अस्मिता 1/4 राइट, वेरी गुड, परमेश 1/4 वेरी गुड, धनश्री 1/4 ठीक आहे। नंबर 5, पाचवा प्रश्न, पाचवा प्रश्न हो गया, कोण सांगत आहे, 40/29, 141/29 अस्मिताचं बरोबर आहे, अक्षदाचं बरोबर आहे, धनश्रीचं बरोबर आहे, ही संख्या मोठी आहे, कारण ही संख्या का मोठी आहे, कारण या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, पहा इथं डिनॉमिनेटर सेम असेल तर ज्याचा न्यूमरेटर मोठा आहे ती संख्या मोठी असते, म्हणजे या ठिकाणी ही संख्या मोठी आहे, इथं ही संख्या मोठी आहे आणि इथं ही संख्या मोठी आहे, याचं उत्तर सांगा। आता याचं सहाव्याचं उत्तर काय बघूया, सहाव्या प्रश्नाचं उत्तर प्रॅक्टिस सेट 1.2 सहावा प्रश्न, -13/20 अस्मिताचं उत्तर आहे। बर अजून कोण सांगतंय पाहूया, -13/20 हर्षवर्धन, पुढे
is minus 13 by 20. माइनस 13 बाय 20 माइनस 13 बाय 20 हे उत्तर बरोबर आहे. इथं तुम्ही पाहिलं तर इथं पण डिनॉमिनेटर सेम आहे. न्यूमरेटर मध्ये हे आहे माइनस 17 आणि हे आहे माइनस 13. जेव्हा दोघांचे चिन्ह ऋण असतात तेव्हा जी संख्या ऋण मध्ये लहान आहे ती मोठी असते, म्हणजे ही संख्या मोठी. आता पुढची सांगा, सात नंबर, सातव्या प्रश्नाचं उत्तर सांगा. सातव्या प्रश्नाचं उत्तर चॅट करून सांगा. सातव्या प्रश्नाचं उत्तर काय सांगितलंय? पंधरा छेद 12 आणि 7/16. परमे सांगतोय 7/16, अक्षदा 15/12, धनश्री 15/12 आणि अस्मिता 15/12. याच अचूक उत्तर तुमच्या लक्षात आलेलं नाही, बऱ्याच मुलांचं चुकीच आहे. फक्त पंधरा छेद 12, सॉरी, बऱ्याच मुलांच बरोबर आहे, परमेशचं उत्तर चुकीच आहे. तर कसं चुकीचं आहे? कारण या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर 15/12 म्हणजे 15 ला 12 म्हणून भागलं की काहीतरी 1 point something येईल, आणि 7/16 भागलं तर 0 point something येईल. समजा हे नाही जमलं तर तुम्हाला मागाशी मी सांगितलं की या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 15 आणि 16 यांचा गुणाकार 12 आणि 7 यांच्या गुणाकारापेक्षा नक्कीच मोठा येणार आहे. याचा अर्थ 15/12 हे उत्तर बरोबर आहे. लक्षात घ्या, म्हणजे इथं ही संख्या मोठी आहे, 15/12. पुढच्याच उत्तर सांगा मला, पुढच्याच सांगा. -25/8 आणि -9/4. अस्मिता -9/4 बर, अक्षदा -9/4. -9/4 हे उत्तर बरोबर आहे. तुम्ही याचं परत याचा त्रिकस गुणाकार करून बघा, हा आणि हा. 25 चौक 100 हा गुणाकार येतो 100. आणि 8 9 72 हा येतो 72. पण तुम्ही जे चिन्ह बघितले तर या दोघांचे चिन्ह वजा आहे. दोघांचे चिन्ह वजा आहेत याचा अर्थ दुसरी संख्या मोठी आहे, म्हणजे जी लहान आहे ती मोठी आहे. म्हणजे -9/4 मोठे आहे, हे मोठं आहे ना, वजा मध्ये लहान असते ती मोठी असते, म्हणून ही संख्या मोठी आहे. पुढे 9वा प्रश्न, 12/15 आणि 3/5 यात कोण मोठा आहे?
यात कोणती संख्या मोठी? चॅट करायचं आहे तुम्ही? बरोबर उत्तर आहे, तर यामध्ये आहे 12/15 हे मोठे आहे, कारण 12 × 5 = 60 आणि 15 × 3 = 45 म्हणजेच 12/15 ही संख्या मोठे. शेवटचं 10वं एक्झाम्पल सांगा, कोणती मोठे? अस्मिता म्हणते −7/11, हर्षवर्धन −7/11, परमेश म्हणतोय −3/4. परमेशचा अभ्यासाकडे दुर्लक्ष आहे असं वाटले मला. आता परत यांच्यामध्ये तिरकस गुणाकार करून बघायचा आहे आपल्याला. बघा, पहिला तिरकस गुणाकार आहे −7 × 4, 7 × 28 म्हणजे पहिल्याच उत्तर येणार आहे −28. बघा, आणि 11 × 3 −11 = 33 म्हणजे दुसऱ्याचं उत्तर आहे −33. आता दोघांची चिन्ह वजा वजा आहेत ना, चिन्ह वजा वजा असतील तर ज्या संख्येचं चिन्ह दोन्हींचं वजा आहे, ज्यामध्ये जी संख्या लहान आहे ती मोठी असते, म्हणजे −7/11 हे उत्तर मोठे आहे, लक्षात ठेवा. इज ग्रेटर, लक्षात घ्या, −7/11. तर अशा पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेट 1.1 आणि प्रॅक्टिस सेट 1.2 बघितलेला आहे.